आषाढी एकादशीनिमित्त पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर चारुशीला खरत यांच्या माध्यमातून नवीन पनवेलमध्ये दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. नवीन पनवेल सेक्टर 15 येथील सावतामाळी मंदिरापासून या सोहळ्याला सुरुवात झाली असून संपूर्ण पोदी परिसरातील विठ्ठल नामाचा गजर करत दिंडी फिरवण्यात आली. या दिंडी सोहळ्यात अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. या सणानिमित्त पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर चारुशीला घरत GS फाउंडेशन आणि श्री संत सावतामाई ट्रस्टच्या वतीने नवीन पनवेलमध्ये दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या दिंडीचे खास आकर्षण विठ्ठल रखुमाईचे पात्र होते. सर्वांनाच पंढरपूरपर्यंत पायी वारी जमत नाही, वारीचा आनंद त्यामुळे सर्वांना घेता यावा या दृष्टिकोनातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीत पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, माजी नगरसेविका राजश्री वावेकर, किशोर मोरे, कमलाकर खरत, शैलेश पाटील, अनंता लोंढे, विवेक पाटील, अभय म्हात्रे, सरपज मोरे, मुक्ताई भजन मंडळाच्या अध्यक्षा अनिता भोर, विशाखा घोलपकर, वनिता गोरेगावकर, मंदा उरणकर, मधुमती खरत, जयराम मुंबईकर, अर्चित खरत, किशोर लोंढे, अनिल लोंढे, महेंद्र ठाकूर, अभिलाषा ठाकूर, दिगंबर साठे, रंजिता कोठेकर, वैशाली पाटील, श्री व सौ कळस, मुख्याध्यापिका डांबरे मॅडम यांच्यासह नागरिक या दिंडी सोहळ्यामध्ये विठू नामाचा गजर करत सहभागी झाले.